दक्षिणा जाऊ भगव्याला मी रवितनेऊ इतिहास जग। हिंदी चित्रपट सृष्टीत असे एकापेक्षा एक अनेक अभिनेते झाले आहेत ज्यांनी खलनायकाच्या भूमिका करून आपली वेगळी छाप सोडली आहे। त्या कलाकारांच्या नकारात्मक भूमिका पाहिल्यानंतरही प्रेक्षक त्यांच्यावर प्रेम करत राहतात आणि आजही ते त्यांच्या मनात रुजले आहेत। चित्रपटांमध्ये नायक आणि खलनायक दोघांच्याही भूमिका महत्त्वाच्या असतात, त्यामुळे दोघांचीही निवड करताना दिग्दर्शकांना खूप विचार करावा लागतो। आज आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत त्यांनी खलनायकाच्या संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत। अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। सदाशिव अमरापूरकर असे अभिनेते होते ज्यांनी चित्रपटाच्या पडद्यावर आपल्या पात्रांसह प्रेक्षकांच्या टाळ्यांपासून ते हेडलाईन्सपर्यंत भरपूर वाहवा मिळवली होती। सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म 11 मे 1950 रोजी अहमदनगर महाराष्ट्र येथे झाला होता। एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या सदाशिव यांना त्यांचे जवळचे मित्र प्रेमाने तात्या असे म्हणत होते। सदाशिव लहानपणापासूनच असहाय लोकांना मदत करत असत। शेवगाव तालुक्यातील अमरापूर हे त्यांचे मूळ गाव होते। त्यांचे वडील शेती करत, शेत नांगरणे, बैलांना चारा घालणे, मोठ चालवणे, गायीचे दूध काढणे, जत्रेत बैल पळवणे या सगळ्या गोष्टी अमरापूरकर यांनी बालपणीच केल्या होत्या। त्यांच्याकडे 100 शेळ्या होत्या। रोज त्यांना चराला घेऊन जाण्याचे काम अमरापूरकर करत असत। त्यांचे मूळचे नाव गणेशकुमार नरवाडे होते। नाटकातील भूमिकांसाठी त्यांनी सदाशिव अमरापूरकर हे नाव घेतले होते। कॉलेजमध्ये असताना त्यांनी पेटलेली अमावस्या या एकांकिकेत नायकाची त्यांची पहिलीवहिली भूमिका केली होती। 2014 साली या आवलियाने जगाचा निरोप घेतला, मात्र त्यांच्या आठवणी आजही रसिकांच्या मनात ताज्या आहेत। त्यांनी विविध हिंदी आणि मराठी सिनेमामध्ये साकारलेला खलनायक आजही मनामध्ये धडकी भरवतो। अमरापूरकरांच्या अभिनयाचे विविध पैलू त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। प्रेक्षकांना जर त्यांचे आवडते अमरापूरकरांनी साकारलेले पात्र कोणते असा सवाल केला तर प्रत्येकाची वेगवेगळी उत्तरं मिळतील। मात्र तुम्हाला माहीत आहे का, सिनेमा क्षेत्रामध्ये येण्याची त्यांची कोणतीही योजना नव्हती। थिएटर हाच त्यांचा जीव होता। मात्र विजय तेंडुलकरांमुळे त्यांना पहिला सिनेमा मिळाला आणि त्यांच्यासमोर सिनेमांची रांग लागली। अमरापूरकरांना सुरुवातीपासूनच रंगभूमीवर काम करण्याची आवड होती। गोविंद निहलानी यांचा सिनेमा अर्धसत्यमधून त्यांना सिनेमामध्ये काम करण्याची पहिली संधी मिळाली। या सिनेमाने त्यांना विशेष लोकप्रियता आणि पुरस्कारही मिळवून दिले। काही वर्षापूर्वी राज्यसभा TV ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी ही भूमिका त्यांना कशी मिळाली होती याविषयी भाष्य केले होते। त्यावेळी बोलताना सदाशिव अमरापूरकर म्हणाले होते की अभिनय हाच त्यांचा श्वास आहे, त्याशिवाय ते राहू शकत नाहीत। नाटक की सिनेमा यापैकी काय जास्त करायला आवडते हे विचारल्यावरही त्यांनी नाटकाचीच निवड केली होती। प्रेक्षकांसमोर लाईव्ह नाटक सादर करणे सर्वाधिक आवडत असल्याचे ते म्हणाले होते। सुरुवातीच्या काळात अहमदनगरमध्येच थिएटर ते करत होते, त्यानंतर ते मुंबई नाट्यक्षेत्रामध्ये सक्रिय झाले होते। विजय तेंडुलकरांचे कन्यादान हे नाटक त्यावेळी सुरू होते। ते करत असताना तेंडुलकरांनी त्यांना सांगितले की त्यांनी अर्धसत्य या सिनेमाचे कथानक लिहिले आहे, त्यामध्ये एक छोटीशी भूमिका आहे, ती तुम्ही कराल का? तेंडुलकरांनी विचारल्याने सदाशिव अमरापूरकरांनी त्यांना लगेचच होकार दिला। अमरापूरकर सांगतात की ती भूमिका इतकी लोकप्रिय झाली त्यानंतर त्यांना विविध चित्रपटांचे ऑफर्स आले। ते म्हणाले की अशा प्रकारे ते अपघातानेच सिनेमा विश्वामध्ये आले होते। या सिनेमासाठी अमरापूरकरांनी सहाय्यक भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळवला होता। या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की निहलानी यांनी तुम्हाला सिनेमामध्ये पहिली संधी दिली, पण तोपर्यंत अशा प्रकारे सिनेमामध्ये काम करण्याचा विचार होता का? यावर त्यांनी अजिबात नाही असे उत्तर दिले होते। ते म्हणाले की माझ्या डोक्यात असा कोणताच विचार नव्हता, मी नाटकांमध्येच हरवलो होतो। अचानक मला तेंडुलकरांनी सांगितले आणि गोविंद यांनी सिनेमामध्ये घेतले, त्यामुळे मी फिल्म लाईनमध्ये आलो, मात्र माझ्या डोक्यामध्ये असं काहीच नव्हतं। तेंडुलकरांनी पारख केल्याने बॉलिवूड आणि मराठी सिनेमाला एक हरहुन्नरी कलाकार मिळाला। एवढं मात्र खरं, अमरापूरकरांनी तेंडुलकरांना असाही सवाल केला होता की त्यांनी अर्धसत्यासाठी त्यांचाच विचार का केला। तेव्हा विजय तेंडुलकरांनी असे उत्तर दिले की तुझे डोळे हे संधी हेरणारे आहेत। मुलाखतकाराने त्यांना यावर प्रतिप्रश्न केला की तुम्ही खऱ्या आयुष्यात असे संधी हेरणारे आहेत का? यावर अमरापूरकर म्हणाले की ते संधी हेरणारे नाहीत, पण नशीबवान जरूर आहेत। त्यांच्या मते त्यांनी बऱ्याचशा गोष्टी खूप सहजरित्या मिळवल्या आहेत।
विजय तेंडुलकर आणि गोविंद निलाने यांनी योग्य निवड केल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीला एक खतरनाक खलनायक मिळाला. त्यांच्या सडक, अर्धसत्य, इश्क, आखरी रास्ता, आखे या सिनेमातील भूमिका विशेष गाजल्या. सडकमध्ये त्यांनी साकारलेली किन्नरची भूमिका आजही लक्षात राहणारी आहे. त्यांनी मराठी, हिंदी, बंगाली, ओडिया आणि हरियाणवी सिनेमामध्ये काम केले होते. खलनायकी, विनोदी, संवेदनशील, आदर्शवादी असे विविध पैलू असणाऱ्या भूमिका देखील त्यांनी साकारल्या होत्या. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या आखरी रस्ता या चित्रपटातील सदाशिव यांच्या व्यक्तिरेखेलाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. सदाशिव यांनी बॉलिवूडच्या जवळपास सर्वच सुपरस्टारसोबत काम केले होते. यामध्ये धर्मेंद्र, गोविंदा, अमिताभ बच्चनपासून ते आमिर खान, संजय दत्त आणि सलमान खानपर्यंतच्या सगळ्या कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. सुपरस्टार धर्मेंद्र यांना त्यांची शैली इतकी आवडली की सदाशिव त्यांचे आवडता खलनायक बनले. तज्ज्ञ म्हणायचे धर्मेंद्र यांना त्यांचा लकी मानू लागले होते. त्यामुळेच सदाशिव अमरापूरकर यांच्यासोबत त्यांनी 2-4 नव्हे तर तब्बल 11 चित्रपटांमध्ये ते दिसले होते. खलनायकाच्या भूमिकेने मने जिंकणारा सदाशिव 90s दशकामध्ये सहकलाकार म्हणूनही थोडं कॉमेडीकडे देखील वळला होता. त्याने आखे, इश्क, कुली नंबर 1, गुप्त, जय हिंद, मास्टर, हम साथ साथ हे सारखे चित्रपट देखील केले होते. सदाशिव यांचा शेवटचा हिंदी चित्रपट दिवाकर बॅनर्जींचा बॉम्बे टॉकीज होता, ज्यामध्ये त्यांनी छोटीशी भूमिका साकारली होती. सदाशिव यांचे वयाच्या 64 वर्षी फुफ्फुसामध्ये जंतुसंसर्ग झाल्याने निधन झाले होते. 3 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली होती. बॉलिवूडमध्ये खलनायकांची फार मोठी परंपरा आहे आणि या खलनायकांच्या भूमिका सादर करणाऱ्या महान कलाकारांपैकी सदाशिव अमरापूरकरांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल आम्ही मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो, तुम्हाला सदाशिव अमरापूरकरांची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.